शीतल किचनमध्ये आज आपण श्यामी कबाब कसे बनवायचे हे पाहणार आहोत वरून कुरकुरीत आतून ज्युसी असे परफेक्ट कबाब बनवायचे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार शीतल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया तर हे कबाब बनवण्यासाठी मी इथे पाचशे ग्रॅम बोनलेस चिकन घेतलं आहे त्यासोबत सव्वाशे ग्रॅम चणा डाळ घेतली आहे त्याचबरोबर काही स्पायसेस घेतले आहेत यामध्ये या एक चमचा जिरं पाच सहा काळी मिरी दोन विलायची तीन लवंगा आणि एक इंच दालचिनी त्यासोबत एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या आणि डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे त्यासोबत दोन सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत आणि अर्धा लिंबू घेतला आहे आणि दोन तीन तमालपत्र घेतले आहेत पाव चमचा हळद दोन चमचे आलं लसूणची पेस्ट त्यासोबत मीठ घ्यायचं आहे एक चमचा लाल मिरची पावडर मोहरीचं तेल त्यासोबत घ्यायची आहे थोडीशी कोथंबीर आणि पुदिन्याची पान आणि एक अंड तर सर्वप्रथम आपण एकशे पंचवीस ग्रॅम डाळ भिजत घालू इथे तुम्ही डाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण डाळ जास्त घेतल्यास चिकनची चव कमी आणि डाळीची चव जास्त लागते इला स्वच्छ धुऊन अर्धा तास भिजत ठेवूया एका कढईमध्ये अर्धी वाटी मोहरीचं तेल घेऊया यामध्ये जिरं दालचिनी तमालपत्र लवंग विलायची आणि काळी मिरी घालून घेऊया हे मसाले तेलात थोडे परतून घ्यायचे आहेत आणि लगेचच यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेलं बोनलेस चिकन घालून घ्यायचं आहे हे थोडंसंच परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जी डाळ भिजत घातली होती ती संपूर्ण घालून घ्यायची आहे त्यासोबत उभा पात्र चिरलेला कांदा आणि दोन मिरच्याही घालून घ्यायच्या आहेत तुम्ही जर कमी तिखट खात असाल तर मिरच्या वापरू नका त्यासोबत एक चमचा लाल तिखट घालूया एक चमचा धना पावडर आणि पाव चमचा हळद घालून घेऊया आणि यात एक चमचा मीठ घालून घेऊया त्यासोबत दोन चमचे फ्रेश आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया त्याचबरोबर एक सुक्या लाल मिरचीचे तुकडे करून घालूया आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घेऊया त्यामुळे चिकनला आणि डाळीला हे सर्व मसाले व्यवस्थित कोट होतील आता एक दोन मिनिटं यांना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवू आणि पाच मिनिट भर याला वाफ देऊन घेऊया पाच मिनिटांनी चिकन छान परतलं गेलं आहे आता याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये दोन कप कोमट पाणी घालून घेऊया हे सर्व व्यवस्थित मिक्स करून आता यावर पुन्हा झाकण ठेवूया आणि चिकन शिजवून घेऊया तर पहा आपलं चिकन छान शिजलं आहे आणि हा मसालाही कोरडा झाला आहे तर आपल्याला ही डाळ अशी अर्धवट शिजवून घ्यायची आहे ती जास्त गाळ नाही करून घ्यायचा या मसाल्यात जर पाणी शिल्लक राहिलं असेल तर ते आटवून घ्या हा मसाला व्यवस्थित थंड करून घ्या यातले खडे मसाले वेगळे करूया आणि हा मसाला मिक्सरला दोन बॅचेस करून वाटून घेऊया आता हा मसाला पूर्ण थंड झाला आहे तर एका मिक्सरच्या जारमध्ये यातला अर्धा मसाला घेऊया त्यातच एक अंडं घालूया आणि पाणी न घालता याला वाटून घ्यायचं आहे अगदीच गरज वाटली तर एखाद चमचाभर पाणी घालायचं तर आपला शामीचा मसाला वाटल्यावर असा दिसला पाहिजे आता हे सर्व एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच भांड्यात मसाल्याची दुसरी बॅच घेऊया यामध्ये एक ते या दोन चमचे मोहरीचं तेल आणि चवीनुसार मीठ घालून अर्ध लिंबाचा रस घालून घेऊया आणि यालासुद्धा तसंच रेशाळ वाटून घेऊया तर सर्व मसाला मी या बाउलमध्ये काढला आहे आता यामध्ये दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट आणि थोडीशी कोथिंबीर थोडीशी पुदिन्याची पानं घालून घेऊया आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपल्याला जेवढ्या आकाराचे कबाब हवे आहेत तेवढ्या आकाराचे बॉल या मिश्रणातून काढून घेऊया सुरुवातीला याला हाताने असं प्रेस करून गोल करून घेऊया आणि नंतर थोडासा चपटा आकार देऊन सर्व बाजूंनी प्रेस करत याला कबाबचा शेप देऊन घेऊया अशाच पद्धतीने सर्व कबाब तयार करून घेऊया या एवढ्या मिश्रणामध्ये जवळजवळ अठरा ते वीस कबाब तयार होतात हे कबाब तुम्ही स्टार्टर म्हणून सर्व करू शकता आणि बनपाव मध्ये भरून याचा बर्गरही बनवू शकता आता हे कबाब फ्राय करून घेऊया यासाठी मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे त्यामध्ये अर्धी वाटी तेल घेतलं आहे आणि अलग धाताने हे कबाब या तेलामध्ये सोडायचे आहेत एक एक बाजूने यांना फ्राय करून घ्यायचं आहे कबाब तळताना सुरुवातीला दोन मिनटं मोठ्या गॅसवर आणि नंतर तीन ते चार मिनटं बारीक गॅसवर हे कबाब कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत एक बाजूने थोडेसे फ्राय झाल्यावर हे कबाब आपण पलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूनेही छान गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेऊया पहा काय भन्नाट रंग आला आहे आपल्या शामीला तर हे शामी कबाब मोठ्यांना तर आवडतील पण मुलांनाही खूपच आवडतील तर हे कबाब आता तयारच झाले आहेत आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे चमचमीत चटपटीत जिबेची चव वाढवणारे कबाब तयार झाले आहेत अशा पद्धतीने श्यामी कबाब तुम्ही घरी बनवून पहा आणि कसे झालेत ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका तर पहा वरून किती क्रिस्पी आहेत आणि आतून एकदम ज्युसी झाले आहे तुम्हाला ही अशी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि शीतल किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका चटपटीत रेसिपी सोबत तोपर्यंत बाय